पळूयात पुढच्या ब्रेकिंग न्यूज कडे. कुणबी नोंद असलेल्या 7 जिल्ह्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांना आता सादर करण्यात आलेले आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीच्या आधी 624 पानांचा अहवाल सादर करण्यात आलाय. मराठा समाजाच्या महसुली आणि शैक्षणिक नोंदी देखील यामध्ये असून निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी देखील यामध्ये समाविष्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. कुणबी नोंद असलेल्या 7 जिल्ह्यांचे अहवाल आता विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले असून मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीच्या आधी 624 पानांचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला महत्त्वाच्या बातमी संदर्भातले अपडेट पोहोचवत आहेत. सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच. कुणबी नोंद असलेल्या 7 जिल्ह्यांचे अहवाल हे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेले आहेत. बैठकीआधी 624 पानांचा अहवाल देखील त्यांना सादर करण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या महसुली आणि शैक्षणिक नोंदी, त्यासोबतच ज्या निजाम काळात किंवा इतिहासकालीन ज्या मराठा समाजाच्या ज्या नोंदी आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची आर्थिक पातळी, या सगळ्यांच्या ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत, त्यांची सगळी माहिती सध्या जी समिती नेमण्यात आलेली आहे त्यांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आणि कशा प्रकारे मराठा समाजाला किंवा मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण दिलं जाता येतं का, यासाठी सध्या समितीची बैठक जी आहे, महत्वपूर्ण बैठक, ती तयारी अतिथिगृहात सुरू होणार आहे. सचिन, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.